त्रास हा कधीच शरीरात नसतो तुम्ही समजलं पाहिजे त्रास हा तुमच्या मनात असतो काहीतरी त्रासदायक आहे बिकॉज यू ंग समथिंग यू डोंट टू कारण तुम्ही असं काहीतरी करताय जे तुम्हाला करायचं नाही आहे शरीरासाठी त्रासदायक अशी कोणतीच गोष्ट नसते समजा तुम्हाला पन्नास किलोची एखादी गोष्ट तुमच्या डोक्यावर घेऊन चालायचं आहे दररोज तुमच्या ऑफिसपर्यंत असं म्हणूया की ते तुमचं काम आहे दहा मैल जर तुम्ही त्यासाठी पुरेसं तंदुरुस्त झालात आणि जर तुम्ही आणि तुमचे सहकारी प्रत्येकजण चालत आहेत पन्नास किलोचं उसं डोक्यावर घेऊन चालत आहे तर तुम्ही चालाल ते कठीण नसेल हे फक्त एवढंच आहे की तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी गाडीतून जाताना पाहता आता ते अवघड वाटू लागतं खूपच अवघड तेही असं कोणीतरी जे तुम्हाला आवडत नाही जेव्हा तुम्ही आराम निर्माण करायचा प्रयत्न करता तेव्हा प्रत्येकजण कठीण गोष्टींच्या मागे जातो दुसऱ्या महायुद्धानंतर उदाहरणार्थ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेने मला आकडे माहीत नाही आहेत पण नक्कीच किमान दोन हजार अब्ज डॉलर्स खर्च केले असतील महामार्ग बांधण्यासाठी मला आकडे माहीत नाहीत ते कुठेतरी याच पट्टीत असतील संपूर्ण देशाची लांबी आणि रुंदी पूर्ण करण्यासाठी पण आज तुम्ही बघाल लोक अब्जावधी रुपये खर्च करत आहेत कच्च्या मार्गावरून जाणाऱ्या गाड्या विकत घेण्यासाठी प्रत्येक सातवी किंवा आठवी गाडी किमान दहापैकी एक गाडी तरी एस यूव्ही आहे ते कदाचित कच्च्या रस्त्यावरून जाणारही नाहीत त्यातले बरेच लोक पण कुठेतरी त्यांना जायची इच्छा आहे आणि अशा इतर बऱ्याच कच्च्या रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या ज्या लोकं चालवत आहेत जे अवघड आहे तर जे तुम्ही शोधताय तो आराम नाही आहे तुम्ही शोधताय जीवनाचा एक सखोल अनुभव कायम एकतर तुम्ही जागरूकपणे शोधू शकता किंवा नकळतपणे आता सध्या एका ठराविक समाजात जर कोणीतरी असं दाखवलं की अशा प्रकारची गाडी असणं सगळ्यात चांगला अनुभव आहे आता तुम्हाला ते हवं असतं दुसऱ्या समाजात जर कोणीतरी म्हटलं की पर्वतावर चढणं हा सगळ्यात मोठा अनुभव आहे जो तुम्हाला येऊ शकतो तर प्रत्येकाला पर्वतावर चढावं असं वाटतं हो की नाही तुम्ही एक आणखी मोठा अनुभव शोधताय चांगलं जगणं म्हणजे भरपूर गोष्टी असणं असं नाही चांगलं जगणं म्हणजे फक्त एवढंच की तुमच्या जीवनाचा अनुभव विकसित झालाय जास्त आनंददायी आणि विलक्षण बनलाय नाही का नाही फक्त थोडीशी लांब गाडी थोडंसं मोठं घर हे चांगलं जगणं आहे दुर्दैवाने जर तुम्ही हे बदललं नाही तुमचं जीवन तसंही निघून गेलं आहे तुम्ही पुढच्या पिढ्यांचंही जीवन खराब कराल कारण चांगलं जगण्याची तुमची कल्पना ही पृथ्वीलाच संपवून टाकते नाही काहीच उरणार नाही जर तुमच्या जीवनाचा अनुभव आणखी सुंदर बनला नाही तर काय अर्थ आहे स्वतःला बाहेरून सुंदर बनवण्यात आणि तुमच्या भोवत आली जे करताय त्याला काय उपयोग आहे मोठी मोठी शहरं आणि सुखसोय आणि हे आणि ते बांधण्याचा जेव्हा की लोक दुःखी आहेत मला म्हणायचं आहे की काय अर्थ आहे त्याने काहीच हाती लागत नाही आता प्रत्येकाला पुन्हा निसर्गात जायचं आहे खूप महागड्या सहलींवर ते जात आहेत आफ्रिकेत सफारी बरं का तर हे ह्यामुळे की आपण एक चुकीचा आदर्श उभा केला आहे आणि हे आजच्या पिढीच्या हातात आहे की हा आदर्श बदलणं आणि त्याला एक सुज्ञ पातळीवर आणणं नाही तर ही पृथ्वी आणखी एक किंवा दोन किंवा तीन पिढ्यांच्या पुढे टिकणार नाही